help you to become a brave soldier of the country. Anis Academy. Anis Academy. Anis Academy. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मुळा पाटबंधारेच्या पाथर्डी शाखा कालव्याच्या टेलच्या चितळी पाडळी सुसरे साकेगाव अमरापूर भगूर गावातील शेतीला पाटाचे पाणी न मिळाल्याने लॉकडाऊन असतानाही शेतकरी मुळा शाखा कालव्याचे गेट तोडून आंदोलन करण्याचे पवित्र्यात होते. पण लॉकडाऊनचे सारे सरकारी नियम पाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर जावळे यांच्या कासार पिंपळ गावातील निवासस्थानी जाऊन कार्यकर्त्यांनी टीलच्या भागातील शेतीला पाणी मिळावे मिळाले नाही म्हणून राजळे समोर कैफियत मांडली. शिवशंकर राजळे यांनी तातडीने लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्याशी फोनवर समक्ष चर्चा केली असता आमदार तनपुरे यांनी मुळा पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत 2 दिवसात टीलच्या भागात पाणी गेलेच पाहिजे असे सांगितले. मुळा धरणाच्या पाथर्डी चारीला 20 मार्च रोजी सुरू झालेल्या रोटेशनला सुरुवातीला 2 दिवस पाणी आलं, परंतु त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी पाणी चालं नाही. त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाट खात्याच्या लोकांशी संपर्क साधून या टेलच्या भागातील गावांना पाणी मिळावं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना निवेदनही दिलं होतं आणि फोनवरही चर्चा झाली होती. परंतु ढिसाळ नियोजन झाल्यामुळं आणि बऱ्याच ठिकाणी पाट्याची फोडाफोडी झाल्यामुळं खाली पाणी जाण्याला अनेक अडचणी निर्माण झाल्या. आज जवळजवळ 41-42 दिवस झाले, अजूनही 4 गाव ज्याच्यामध्ये टेलचं असणारं सुसरं साकेगाव चितळी पाडळी या गावांना अद्यापपर्यंतही पाणी मिळालेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्या भागातील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. त्यांनी आंदोलन करून गेट तोडणं वगैरे असे प्रकार करण्याचं ठरवलं होतं, परंतु मी त्यांना संपर्क करून असे कुठली प्रकार करू नये आणि माननीय
राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुर यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्या कानावर आपली बाब घालू, म्हणजे काहीतरी मार्ग काढतील अशा पद्धतीचं त्यांना सांगून शांत केलं। त्या पद्धतीने आम्ही प्राजक्तदादा तनपुरे आणि माजी आमदार चंद्रशेखरजी घोले यांच्याशी संपर्क करून त्यांना या आता असलेल्या या परिस्थितीची जाणीव करून दिली। त्या भागातील शेतकरी कुठल्या प्रकारे आक्रमक आहेत हे देखील त्यांना मी फोनवरील रेकॉर्डिंग त्यांना सांगितलं आणि त्यांनी तातडीने त्या ठिकाणी मुळाचे कार्यकारी अभियंता श्री देशमुख साहेब यांना संपर्क करून कुठल्याही परिस्थितीत 2 दिवसाच्या आतमध्येच या 4 गावांना पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचे आदेश दिले आणि त्याप्रमाणे आता देशमुख साहेब यांनी देखील तातडीने नियोजन करायला सुरुवात केलेली आहे असं मला त्यांच्या फोनवरून कळलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आत्ताची जी काही परिस्थिती आहे लॉकडाऊनची कलम 144 याचं कुठलाही भंग होऊ न देता आपण आपलं म्हणणं त्या ठिकाणी मंत्री साहेबांना कळवलेलं असल्यामुळं आपण आंदोलनाची भूमिका तूर्तास थांबवावी आणि आपल्याला निश्चितपणे मंत्री साहेबांच्या आश्वासनामुळं पाणी मिळेल असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। धन्यवाद। अर्जंट पाणी 2 दिवसात येऊन आमच्या परिसरातील टेलच्या गावातील सगळे बांधारे आणि पिकाचे भरणे कसे काढून देता येतील यासाठी तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती आम्ही तनपुरे साहेबांना केलेली आहे आणि आमच्या या भावना आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो। जर आत्ता आम्हाला 2 दिवसात पाणी नाही आलं तर आम्ही जीवाची कुठलीही पर्वा करणार नाही आणि मोठ्या प्रकारचं आंदोलन करू, मग आम्हाला शासन दरबारी अटक झाली तरी चालेल, असं तर फोडून मारण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं आम्हाला आवडेल अशी परिस्थिती आमची झालेली। बबन विठवा बांगर, शेतकरी, मुक्काम पोस्ट, पाडळी तालुका, पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। तुम्हाला सांगू इच्छितो की मुळा कॅनॉलची पाथर्डी चारी तिला 45 दिवस झालेत पाणी सुटलेलं आहे, परंतु अजून पाडळी, साकेगाव, सुसुरा, आमरापूर, काळेगाव या टेलच्या गावात अजिबात पाणी गेलेलं नाही। आमचे सर्व पिके जळून खाक झालेले आहेत। आम्ही वारंवार त्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता नुसतं 4 दिवसांनी पाणी येईल, 4 दिवसांनी पाणी येईल असं म्हणून आत्तापर्यंत 40 दिवस होऊन गेले, परंतु अजून पाणी आलेलं नाही आणि सगळे आमचे पिकं जळून गेलेत। 144 कलम लागू असल्यामुळं आम्ही घरात आणि शेतातले पिकं जळून खाक झाल्यामुळं आम्हाला आत्महत्या करण्याची पाळी आलेली आणि लोकाला या त्यांच्या भावना व्यक्त करता येणार कुठंच या 144 कलमामुळं आणि परिस्थिती एकदम हाताबाहेर झालेली आहे। जवळ होते ते पैसे सगळे त्या पिकाच्या खता मातीसाठी लोकांनी खर्च केलेत, आज त्यांची व्यथा इतकी बिकट झाली का जवळचे पैसे त्या पिकात घातले आणि खर्चायला पैसे नाही आणि पिके जळून चाललेत। ही मागणी आम्ही वारंवार करून सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही, म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्रित होऊन शिवशंकर राजळे यांच्याकडे आलो की बो तुम्ही आमच्या या व्यथा सरकार दरबारी मांडा। मग त्यांनी आमच्या समक्ष प्राजक्त तनपुरे यांना मंत्री यांना फोन केला आणि 2 दिवसात तुम्हाला पाणी निश्चित सोडायची व्यवस्था करू असं त्या तनपुरे साहेबांनी आम्हाला शिवशंकर राजळे यांच्या घरी सांगितलंय। आता पाणी येत आहे का नाही तरी पण आम्हाला अजून सुद्धा खात्री नाहीये, परंतु आम्ही पत्रकार नजर। नमस्कार, मी सैया सफर शोकत, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल। संपूर्ण राज्यातील विशेषतः आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींची व्हिडिओ वृत्त आपल्या मोबाईलवर विनामूल्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व बेल आयकॉन प्रेस करून रहा अपडेट। अनीस क्लासेस, वेअर मॅथ्स इज फन।